तर आता ललित पाटील याला कोर्टाकडे पोलीस जे आहे ते घेऊन जात आहेत. आज तिसऱ्यांदा त्याचा रिमांड वाढून मागण्यासाठी ही त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. तर त्याला नाशिकमध्ये सुद्धा तपासासाठी नेण्यात आलेलं होतं, त्यावेळेची दृश्य आपण पाहत आहे. ललित पाटीलला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे. तिसऱ्यांदा रिमांड जी आहे ती वाढून मिळणार का पोलिसांना हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. त्याची आणखीन चौकशी करायची आहे. आणखीन धागेदोरे जे आहेत ते हाती मिळाले पाहिजेत यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. कसून तपास जो आहे तो त्याचा केला जातोय. ललित पाटीलला घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झालेले आहेत. महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. ललित पाटीलला घेऊन आता पोलीस कोर्टाकडे रवाना झालेले आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयामधून पळून गेलेला होता. ससून रुग्णालय सुद्धा आता संशयाच्या फेऱ्यामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू आहे. मात्र ललित पाटील याच्याकडून आणखीन मोठे धागेदोरे जे आहेत ते मिळू शकतात. आणखीन त्याची चौकशी करायची आहे. त्याच्यामुळे पोलिसांना त्याची रिमांड जी आहे ती आणखीन वाढून हवी आहे. आणि आज नेमकं काय होतं, कोर्ट नेमकं काय निर्णय देतं ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ललित पाटीलला घेऊन पोलीस अंधेरी कोर्टाकडे आता रवाना झालेले आहेत आणि काही वेळातच त्याला कोर्टापुढे हजर केलं जाईल. पहिल्यांदा ज्यावेळेला ललित पाटील याला कोर्टामध्ये घेऊन गेलेले होते त्यावेळेला ललित पाटीलने माध्यमांना सांगितलेलं होतं की मी पळून गेलो नाही, मला पळवलं गेलेलं होतं. आणि आता अंधेरी कोर्टाकडे घेऊन जाताना पोलीस ही लाईव्ह दृश्य आपण पाहत आहे. ललित पाटीलला घेऊन आता पोलीस जे आहे ते अंधेरी कोर्टाकडे रवाना झालेले आहेत. महत्त्वाची बातमी आताच्या घडीची आपण पाहत आहे. तिसऱ्यांदा रिमांड जी आहे ती वाढून देण्याची मागणी जी आहे ती पोलिसांची आहे. आणि त्याच्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता ललित पाटीलला घेऊन अंधेरी कोर्टाकडे आता पोलीस रवाना झालेले आहेत. ही थेट दृश्य आता आपण पाहताय. काही वेळातच त्याला अंधेरी कोर्टामध्ये हजर केलं जाईल. ड्रग्ज तस्कर ललित पाटील याच्याकडून आणखीनही महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ते मिळू शकतात. त्याचा अजूनही कसून तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे. आरोप प्रत्यारोप, राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत ते या प्रकरणावरून सुरू झालेले आहेत. अनेक राजकीय नेत्यांवर विरोधकांकडून सुद्धा ताशेरे ओढण्यात आलेले आहेत आणि त्याचा आणखीन तपास करायचा आहे. त्याच्यामुळे रिमांड जी आहे ती त्याची वाढून मिळावी अशी पोलिसांची मागणी आहे. आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. कृष्णा, ललित पाटीलला अंधेरी कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्याचा पुन्हा एकदा आणखी काही दिवस कोठडी वाढवून मिळावे यासाठी पोलिसांकडून युक्तिवाद केला जाईल. मात्र दोन वेळा रिमांड ललित पाटीलचा पोलिसांनी घेतलेला आहे आणि यामध्ये नाशिकमध्ये काही प्रमाणामध्ये ड्रग्ज त्यांना लपवलेलं होतं. नदीपात्रात सुद्धा पोलिसांनी शोध मोहीम घेतलेली होती आणि त्याचा ड्रायव्हर सचिन वाघ यानं नाशिकच्या देवळाच्या बाजूला असणाऱ्या एका जंगलामध्ये 20 किलो MD ड्रग्जचे 40 कोटींचं आहे ते लपवलेलं होतं. ते सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे आणि मागच्या काही दिवसामध्ये जो काही तपास झालेला आहे त्या तपासाच्या आधारावरती आणखी काही दिवस ललित पाटीलची कस्टडी मिळावी, जेणेकरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असणारा भूषण पाटील हा सुद्धा मुंबई पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर त्या दोघांची समोरसमोर चौकशी केली जाईल आणि आणखी काही ड्रग्ज जर त्यांनी लपवलं असेल किंवा काही पुरावे इतर जे उपलब्ध असतील ते सुद्धा मिळवण्याच्या प्रयत्नानं पोलिसांकडून त्याची कस्टडी जी आहे ती वाढवून मागण्याची शक्यता आहे. इतरही 2-3 आरोपी आहेत त्यांना सुद्धा थोड्याच वेळामध्ये कोर्टात हजर केले जाईल. मात्र या आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते का आणि जर मिळत असेल ती किती दिवसांची मिळते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. मात्र साकीनका पोलिसांचा तपास जो आहे तो अतिशय महत्वाच्या टप्प्यावरती आहे, कारण दोन वेळा रिमांड घेत असताना मागच्या काही दिवसामध्ये ललित पाटीलनं कशा पद्धतीने हे ड्रग्ज सिंडिकेट उभं केलेलं होतं आणि त्याची नेमकी महत्वाकांक्षा काय होती रिमांड जो आहे तो किती दिवसांचा वाढून मिळतो आणि वाढून मिळतो की नाही. धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.